नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे चवणी बरंच काहीमध्ये। आज आहे गणेश चतुर्थी आणि आता आपल्याला गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी जायचं आहे आणि त्यासाठी मी त्या अशा प्रकारे तयारी केली आहे। जास्त काही नाही केली, अगदी साधी सिंपल अशी तयारी केली आहे मस्त, कारण आता दिवसभर आपल्याला साडीमध्येच वावरायचं आहे आणि सगळी कामं करायची आहे। मस्त निवांत खातोय पितोय झोपतोय आराम करतोय। हो चालेल, आता सकाळचं आम्ही मस्त तयारी करून चाललो आहोत गणपती बाप्पा आणण्यासाठी। आणि आज चांगलं आहे की पाऊस नेमका उघडला आहे, कारण काल दिवसभर पाऊस होता कंटिन्यू, त्या मानाने आज मस्त असं ऊन पडलं आहे सकाळी, त्यामुळे तितकंच बरं आहे ते आपल्यासाठी। आता आम्ही आलोय गणपती बाप्पाला। आणि अशा प्रकारे आपले बाप्पा इथे आलेले आहेत आणि आम्ही देखील फार उत्सुक आहोत बाप्पाला आपल्या घरी नेण्यासाठी। आणि तुम्हाला देखील सर्वांना या गणेशोत्सवानिमित्त खूप 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 शुभेच्छा। इथे आम्ही सगळ्यांनी बाप्पा समोर दिवा अगरबत्ती लावून त्याचं औक्षण करून घेतलं। बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या। बाबा पाय सावकाश रावत इथे घट्ट बोलय। 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, मोर्या रे मारे बाप्पा, मोर्या रे मोर्या रे बाप्पा, मोर्या रे गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या। 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, मंगल मूर्ती मोर्या। 1 2 3 4 गणपतीचा जय जय मोर्या रे, मोर्या रे बाप्पा 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 मोर्या रे, गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या। 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, मोर्या मंगल मूर्ती मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या रे, मंगल मूर्ती मोर्या, सिद्धिविनायक मोर्या, गणपती बाप्पा मोर्या मोर्या। 1 2 3 4 त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाची स्थापना आणि त्यासाठी पूजेची मांडणी करून घेतोय सगळ्यात पहिले।
हा वरती घ्यायला पाहिजे थोडं अजून हे करा. आणि अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पाची स्थापना करून झालेली आहे. देव जय देव रथ गौरी कुमरा चंदनाची उटी आरती ओ वाळू पावती ओ वाळू तुझकरपूर गौरा जय देव जय देव तो मस्तक जाठी आरती वगैरे झाली. आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. बाप्पाला नैवेद्य दाखवायचं ते पीठ वरती वरण भात झालाय. डाळ शिजवून भात शिजत झालाय. ते भाताचे टोक ठेवले खाली आणि भाजी व्हायची आहे. आणि मम्मी करते मोदक फक्त भाजीच कधी लागते आणि पहिले बारीक पिल्लू होता ना मोठा झाला. त्याच्या जोडीला एक दुसरा पण आला होता तो गेला होता. आणला होता एकशे दूधवाल्याने आमच्या ठेवलं होतं गावाला गेला. आपला आता पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे आणि बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक देखील केलेले आहेत. तर मग इथे आम्ही बाप्पाला आता नैवेद्य दाखवतोय. आम्ही जरा आता निवांत बसलो आहे खाली सगळी कामावरून. कारण आज सकाळपासून खूपच धावपळ चालू आहे. आणि इथे सकाळी मम्मीने मस्त अशी फुलांची रांगोळी काढलेली गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी. आणि इथे दाराला हे आपण नवीन आणलेलं तोरण आणि लाईटिंग वगैरे लावली आहे मस्त. आणि हे सगळं सकाळी कामाच्या धावपळीत तुम्हाला दाखवायचं राहूनच गेलं म्हणून आता दाखवते. त्यानंतर मग आम्ही दुपारचं जेवण आणि थोडासा आराम केला. आणि आता इथे आमची संध्याकाळच्या आरतीची तयारी सुरू आहे. अरे ये गाना इतना धीरे से बजा रहे ना तो तकलीफ भी नहीं होती है. अगर बच्चे तो पूरा धीरे से बजेगा ना पूरा बिजता है. हाँ संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल करता पडलो प्रवाही के तू भक्ता लागे येरियो विठ्ठले माझे माऊ आता जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा मूर्ती.
फिरा हळू संध्याकाळच्या जेवणाची तयारी काय काय चाललंय? हा भात लावलाय वाटत, आता इथे मम्मी चालले आहे शेजारच्या घरी आरतीसाठी. मला कपिल सर बोलतात का नाही केलं मॅडम तुम्ही मग युट्यूब चॅनल वर आले असता तुम्ही आले तुम्हाला बोलवलो होतो मी. आजचे पप्पा लेट येणार होते ना जेवण वगैरे करायचं आणि खूप लेट झालं ते घड्याळ बंद होत इकडे बघत हो की बंद आपला असं काय नाही जवळ मनात येतो नाही जवळ होईल तवार परमेश्वर बुद्धी देईन आपल्याला ऐकायला भाऊ जवळ आपल्याला काय बनवलंय गव्हाची भाजी आमटी भात चपाती एवढं सगळं फळ लोणचं काय बनवलंय जेवण लोणचं ठेव का भात ठेव ना लोणचं ठेव पापड ठेव भात घ्या तुम्हाला पापड घ्या मला आहे सुंदर आहे जेवण गवारीची भाजी पापड पुन्हा मग डाळीमध्ये शेंगा टाकल्यात शेवग्याच्या लोणचं फुगडी खेळायला मजा आली का मग असे मस्त झाला गणपतीचा कार्यक्रम सगळा छान केला तुम्ही मस्त वाटलं आनंद वाटतो पॉझिटिव्ह वाटतो घरात केला पाहिजे देव देव छान वाटत जेवण झाल्यानंतर रात्रीची सगळी भांडी इथे ताईंनी घासून घेतली आणि आता आजच्या दिवसभरातली जवळपास सगळीच कामं उरकली आहेत नीट खाली वाकवून पाया पड हा व्हेरी गुड आज दिवसभराच्या गडबडीत आपल्या सशाला बिलकुल बाहेर नाही काढता आलं तो आतमध्येच होता तर मग आता सगळी कामं उरकल्यानंतर मी त्याला रात्री जरा बाहेर काढलं होतं आणि इथे घेऊन आलेली बाप्पाच्या दर्शनासाठी रात्रीच्या मंद प्रकाशात बाप्पा खूप छान दिसत होते आणि एक वेगळंच तेज वाटत होतं त्यांच्या चेहऱ्यावर खूप मस्त असं प्रसन्न वातावरण वाटत होतं घरात आणि सोबतच अगरबत्ती धूप या सगळ्याचा मस्त असा सुगंध दरवळत होता असं वाटत होतं की रात्रभर बाप्पाकडे बघतच बसावं आणि त्यात ह्या मंद प्रकाशात तर खूपच छान वाटत होतं आणि इथे सगळे मस्त झोपी गेले आहेत निवांत दिवसभर खूप थकले आहेत धावपळ झाली आहे आणि इथे आपला ससा देखील झोपायच्या तयारीत आहे आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.